नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातसुद्धा ही एक वस्तू असेल तर आजच ती वस्तू घरातून बाहेर काढा नाहीतर या वस्तूमुळे कधीच तुमची प्रगती होणार नाही आणि खूप बाधा दोष किंवा दरिद्री गरिबी तुमच्या घरात येऊ लागेल मित्रांनो बऱ्याचशा वेळेस काय होतं की कोणाची दशक्रिया विधी असली किंवा दहावं बारावं अकरावं असलं तेरावं असलं म्हणजे ज्याची जशी परंपरा असते तसं तो दशक्रिया विधी करत असतो तर नातलगांकडून कपडे मिळण्याची परंपरा असते कपडे वाटण्याची परंपरा असते जे जवळचे असतात ते एकमेकांना कपडे देतात त्या दशक या विधीच्या दरम्यान तर असे कपडे बऱ्याचशा लोकांच्या घरात साठवून ठेवलेले असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की पुन्हा कोणाच्या घरी काय असं झालं तर आपण हेच कपडे त्यांना देऊ पण ही अत्यंत चुकीची बाब आहे ते कपडे आपण चुकून सुद्धा आपल्या घरात ठेवायला नाही पाहिजे याने आपल्या घरात अडचणी वाढू शकतात आणि आपली प्रगती थांबू शकते जर तुम्हालाही कधी काळी असे कपडे म्हणजे सुतकाचे कपडे मिळाले असतील तर तुम्ही असा विचार करू नका की अन्य जागेवर मी ते कपडे त्यावेळेस त्यांना देईल म्हणजे कोणाच्या घरी सुतक असेल दशक्रिया विधी असेल तर मी तिथे देईल ते कपडे भरपूर लोक असंच करतात पण ही अत्यंत चुकीची बाब आहे ते कपडे जर तुम्हाला मिळालेले असतील आणि तुम्ही जे कपडे घरात ठेवलेले असतील तर ते आजच बाहेर काढा कोणत्या गरीब व्यक्तीला मागणारा आला त्याला द्या ज्याला गरज असेल त्याला द्या पण घरात ते थे ठेवू नका त्याने तुमच्यावरच दोष बाधा निर्माण होतील आणि त्यामुळे आपल्याच अडचणी वाढतात प्रगती होत नाही दरिद्री गरीबी घरात असते म्हणून असे दुखाचे सुतकाचे कपडे घरात साठवून ठेवू नये पुढचा विचार करू नये की मी नंतर कोणाला देईल ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर काढून टाकावेत कोणाला देऊन द्यावे गरीबाला ज्याला खरंच कपड्यांची गरज आहे त्याला तुम्ही दान करून द्यावे तर मित्रांनो ही एक वस्तू तुम्ही अजिबात तुमच्या घरात ठेवू नका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारण्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद